बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यामधील डोणगाव ग्रामपंचायत मध्ये पदाचा गैरवापर करून शासनाची दिशाभूल केली जात असल्याच्या कारणावरून अभिलेख पडताळणी यादी मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून शैलेश सुबोध सावजी व शेख आयुब शेख गुलाब यांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन सुरू केले होते। डोणगाव हे मेहकर तालुक्यामधील सर्वात मोठी ग्रामपंचायत असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पंचायती पाहावयास मिळतात। स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून सर्वसामान्य नागरिक व शासनाची दिशाभूल केल्याच्या कारणावरून हे ठिय्या आंदोलन करण्यात आले होते। त्या अनुषंगाने मेहकर पंचायत समितीमधील तीन विस्तार अधिकारी व ग्राम विकास अधिकारी ग्रामपंचायत डोणगाव यांनी 18 नोव्हेंबर रोजी मागितलेली माहिती पुरवल्याने ठिय्या आंदोलन मागे घेऊन प्रशासनास सहकार्य करावे अशी भूमिका शासनाच्या वतीने घेण्यात आली। त्यानुसार ठिय्या आंदोलनकर्ते शैलेश सावजी यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं असून यानंतरच्या त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। एमसीएन न्यूज साठी प्रमोद मिश्रा मेहकर। ही जी तक्रार आहे 21/2/2023 आवक जावक रजिस्टर जिल्हा परिषद बुलढाणा या ठिकाणी मी ही तक्रार नोंदवली मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नावाने। या तक्रारीचा जो आशय आहे तो असा आहे, आपण मी या ठिकाणी 2 जूनला चेक क्रमांकानुसार 45,600, 4 जूनला या चेक क्रमांकानुसार 1,10,000 रुपये, 10 जून 2021ला या चेक अनुसार RTGSद्वारे 3,50,732 रुपये आणि 29 सप्टेंबर 2021ला या चेकद्वारे 45,400 रुपये इतक्या रकमेचे चेक या ठिकाणी तत्कालीन जे ग्रामसेवक होते जे त्यावेळेसचे प्रशासक होते त्यांनी हे जे चेक दिले ज्या एकाच व्यक्तीच्या नावाने दिले ती व्यक्ती म्हणजे गणेश वामन घोगल जो या ग्रामपंचायतचा शिपाई आहे। त्या शिपायाच्या नावाने इतकी रक्कम देण्याचं कारण काय? त्या शिपायाला इतका पगार आहे का? आणि त्या शिपायाला खरंच हे पैसे भेटले का? का त्या शिपायाच्या नावाने फक्त पैसे काढून घेऊन आपलेच खिसे भरले या संबंध गोष्टीची चौकशी करण्यात यावी या गोष्टीसाठी ही मी तक्रार दिली। आता ही तक्रार दिल्याच्या नंतर पुन्हा तपासामध्ये आम्हाला या बँक स्टेटमेंटमध्ये परत RTGS गणेश वामन घोगलच्या नावाने हा RTGS 28 जुलैचा 3,50,000 रुपयाचा अजून दिसला। ही रक्कम अधिक ती रक्कम अजून यामध्ये ज्या काही आमच्या रकमा या गोल्ड ज्या केल्या याच्यातून ज्या काही सुटल्या अशा जवळपास 10 लाख रुपयापर्यंतच्या रकमा ह्या गणेश वामन घोगल या चपराशाच्या नावाने इथलच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी काढून घेतल्या। माझी मागणी आहे ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याच्या नावाने ह्या सगळ्या रकमा काढल्या त्या प्रशासकीय अधिकाऱ्याला विना विलंब तातडीनं सस्पेंड केलं पाहिजे। नुसतं सस्पेंड नाही त्याला या नोकरीतून देखील बडतर्फ केलं पाहिजे ही माझी या ठिकाणी मागणी आहे।